सव्वीस सक्राच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तह्वूर हुसेन राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा झालाय अमेरिकेतील कोर्टानं त्याच्या प्रत्यार्पणाची भारताची विनंती मान्य केलेली आहे भारत आणि अमेरिकेमध्ये दरम्यानच्या प्रत्यार्पण करार अंतर्गत त्याचं प्रत्यार्पण केलं जाणार आहे तहव्वर हुसेन राणा सव्वीस सक्राच्या हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचा बालमित्र आहे त्याला मदत केल्याचा राणावर ठपका आहे ताहूर राणाला दोन हजार नऊ मध्ये अमेरिकेमध्ये पकडण्यात आलं होतं मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये अमेरिकी अमेरिकेतही ते त्याच्यावर खटला चालला काही दिवसांपूर्वीच ताबूर राणा हा मुंबई दहशतवादी हल्ल्या प्रकरणाची अमेरिकेतील चौदा वर्षांची शिक्षा भोगून सुटला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला अमेरिकेतील लॉस अमेरिके एंजलीस मध्ये अटक करण्यात आली होती दरम्यान आता त्याचा ताबा भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला या सगळ्या आणि तहाउर हुसेन राणा एक महत्वाची कडी अशी होती आणि म्हणून तहाऊर हुसेन राणाच्या परत पाठवण्यामुळे भारताला आणखी काही महत्वाचं पुरावा मिळण्याची शक्यता देखील दाट निर्माण झाली परंतु तहाऊर हुसेन राणा याच्या अटकेमुळे आपल्याला पाकिस्तानच्या आर्मीमध्ये या भारताविरुद्ध कोण कोण गरळ ओळखणारे लोक आहेत याच्याविषयी माहिती मिळू शकेल आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे कदाचित पाकिस्तानला आपल्या चुका लक्षात येतील कारण तहार राणा याच्या प्रत्यारोपणानंतर प्रत्यार्पणानंतर या ठिकाणी सव्वीस अकरामधला पाकिस्तानचा जो हात आहे हा जगजाहीर होणार आहे त्यावेळी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी अंकित करण्याकरता किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या युनायटेड नेशन्सच्या टीटीसप्रमाणे बंधन घालण्याकरता एक प्रचंड मोठा फायदा आपल्याला होणार आहे